राज्यातल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. ग्रामविकास खात्याकडून जिल्हा परिषदेच्या आरक्षणाच्या सोडतीची घोषणा करण्यात येते आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम यांची आरक्षण या जूनपासून लागू होतील, तर पालघरचे जुलै 2017 पासून आरक्षण लागू होईल. भंडारा, गोंदियाचे डिसेंबर 2017 पासून आरक्षण लागू करण्यात येईल. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रवर्गाला आरक्षण मिळालंय ते पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून. भंडारा, अमरावती अनुसूचित जातीसाठी, हिंगोली, नागपूर अनुसूचित जाती महिला, नंदुरबार, ठाणे, गोंदिया अनुसूचित जमाती महिला, वर्धा, पालघर अनुसूचित जमाती, अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे ओबीसी. आपण बघतो आरक्षण कुठकुठल्या जिल्ह्याला कशा प्रकार मिळालेलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची ही आरक्षण सोडत आहे. जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ ओबीसी महिला, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड सर्वसाधारण प्रवर्ग महिला, नगर, सोलापूर, लातूर, वाशिम सर्वसाधारण प्रवर्ग महिला, जालना, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली सर्वसाधारण प्रवर्ग आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड आणि सांगली सर्वसाधारण प्रवर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.